अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भांगरा पाणी गटात खासदार हिना गावित यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य किरसिंग वसावे आदी उपस्थित होते. या दुर्गम भागात सुमारे 5 कोटी 20 लाख रुपयाचे विविध कामांचे उद्घाटन करण्यात आल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. या दुर्गम भागात सुमारे 5 कोटी 20 लाख रुपयाचे विविध कामांचे उद्घाटन करण्यात आल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जांगटी या गावात प्रथमच खासदार मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला आदिवासी गावपाड्यावरील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागामध्ये प्रथमच खासदारांचे हस्ते जांगठी ते माणेबिली या 12 माही रस्त्याचे व जांगठी ते सिमलखेडी सिंदुरी गावजवळ या 12 माही रस्त्याचे भूमिपूजन ताईंच्या हस्ते झालेले आहे. व या दुर्गम भागामध्ये अत्यंत असे विकासापासून वंचित राहिलेल्या जांगठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाचे सुद्धा माननीय डॉक्टर हिनाताई विजयकुमारजी गावित खासदार नंदुरबार लोकसभा यांच्या उपस्थित भूमिपूजन झालेले आहे. ग्रामपंचायत माणेबिली येथे नवीनच कार्यालय बांधकामाचं सुद्धा त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. एकूणच हा भाग हा अत्यंत दुर्गम आणि विकासापासून दुर्लक्षित असा ठेवलेला असा परिसर आहे. या भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण, सिकलसेलचं प्रमाण, बालमृत्यूचं प्रमाण, सर्पदंशाचं प्रमाण हे मोठ्या संख्येने होत असून त्या येथील या जनतेंना या सर्वच गोष्टीपासून सुटकारा मिळवण्यासाठी ह्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे. प्रथमच रस्त्याची सोय होत असल्यामुळे लोकांना आता दळणवळणाची सोय उपलब्ध होईल. काँग्रेसच्या गेल्या 40 वर्षाच्या राजवटीत या नंदुरबार जिल्ह्याच्या या शेवटच्या टोकावरील महाराष्ट्राच्या पहिल्या गावाला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. ते पाप धुवून काढण्याचं काम सध्याच्या आमच्या लाडक्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते ते करण्यात येणार आहे. सदर हा भाग गेल्या स्वतंत्रापासून विकासापासून वंचित राहिलेला आहे. या भागामध्ये आंध्र सदस्यसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूणच अशा परिस्थितीमधून या समाजाला बाहेर काढण्याचं काम या विकासाच्या कामाच्या माध्यमातून होत आहे.